नाणारच्या जमिनी कवडीमोल दरानं विकल्या गेल्या, पण जी रक्कम शेतकऱ्यांना मिळणं अपेक्षित होतं ती रक्कम शेतकऱ्यांच्या हाती पडलीच नाही. कोकणचा शेतकरी या सगळ्यामध्ये भरडला गेलाय. 1 लाख दिला नाही, पण ही जमीन कशासाठी विकतं ती आम्हाला माहिती नाही. नाणार परिसरातल्या कारशिंगे गावातल्या सुलोचना कारशिंगकर यांची ही व्यथा. नाणारमध्ये पेट्रोकेमिकल प्रकल्प येणार हे जाहीर होताच गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दरानं विकत घेतल्या गेल्या. सुलोचना यांच्या माहेरची तब्बल 17 हेक्टर जमीन स्थानिक दलाल आणि नातेवाईकांनी विकली, पण सुलोचना कारशिंगकर यांच्या हातात फक्त 1 लाख रुपयेच टेकवण्यात आले आणि प्रत्यक्ष कागदोपत्री हा व्यवहार 68 लाखांचा होता. आपल्याला माहित नाही म्हणून आम्ही हे केले ना, पैसे घेतले. जर तुम्हाला माहिती असत तर काय केलं असत? माहिती असती तर सही नाही दिली असती मी. सही नसती दिली? हा, आमचं घर जातो आम्ही. आम्ही आमची जमीन जातो म्हणजे आम्ही नाही दिली असती. माहिती असती तर आमका सांगणार नाही त्याने. सुलोचना यांच्याप्रमाणेच संचिता कारशिंगकर आणि चंद्रकला कारशिंगकर यांचीही अशीच फसवणूक झाली. जमिनी बागायती करण्यासाठी हव्या आणि वडिलांच्या नंतर खातेबुकावर नाव चढवायचंय असं सांगत जमिनी लाटल्या. मी पैसे घेतलेत नाही, मी मला पैसे म्हटले नको, तुम्ही काही करा. मग त्या सर्व भावांनी ते विकल्या, तर मला भाव म्हणतो मला विकायचे, मला सही पाहिजे तुमची. तर म्हणजे कशाला पाहिजे? तर म्हणतो मला सही तुम्ही देणार आहे की नाही, तर मी आपली दिली. एकदा अडवणार कशा भावाला ना? पैसे पैसे नाही मला काय दिलेला तुम्ही. मी फक्त आता खातं उतरायचं ना, बापाच्या नावावर भावाच्या नावावर घ्यायचं ना, म्हणून मी सही केली. पण त्याच्यात तुमचं पण नाव होतं ना? हो, म्हणूनच सही केली. हा, तुम्हाला काय सांगितलेलं आहे? कशासाठी ही काय सांगितलं नाही, फक्त खातं उतरायचं आहे बापाच्या नावावरच. ज्या जमिनी विकल्या गेल्या त्यातील बहुतांश जमिनींना कुळ कायदा लागलेला होता, तरीही मूळ मालकांनी परस्पर जमिनी विकल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय, त्यामुळे कुळांनी जायचं कुठे असा प्रश्न आहे. कारशिंगे गावामध्ये आल्यानंतर एक गोष्ट या ठिकाणी समजली, ती म्हणजे इथे आलेल्या लोकांना त्यांच्या जमिनी नेमक्या कशासाठी विकल्या जात आहेत किंवा का विकल्या जातात आणि कोण विकतंय याचा काहीच पत्ता नाही आहे. मात्र या ठिकाणी आल्यानंतर आणखीन एक धक्कादायक गोष्ट ती समजली, ज्यांची कुळं या जमिनीला आज तागायत लागून होती, जी जमिनी आज तागायत कसत आहेत, मात्र त्यांना या जमिनी विकल्याचं माहितही नव्हतं. आपल्यासोबत कारशिंगे गावचे ग्रामस्थ आहेत. मूळ मालकाने जमिनी विकल्या गेल्या, कुळ लागलेले असून सुद्धा कुळांना माहिती दिली नाही त्याची, म्हणजे बाहेरचे एजंट आणि ते परस्पर जवळजवळ 200 वर्षापासूनचे जर कुळ हे झालेले आहेत, ते मालक का अद्याप इथे नव्हते, कोणचे कोण नातलेवाईक हाणून त्यांनी ती जमीन विक्री केली असं आम्हाला कुळांना समजलं. त्याच्यावरती आम्हाला कुळांना काय करायचा मार्ग आहे? इथल्या ग्रामस्थांचा रिफायनरीला तीव्र विरोध आहे. विशेष म्हणजे जमिनी खरेदी करणारे आणि दलाल हे राजकीय पक्षांशी संबंधित आहेत. आता प्रकल्प झालाच तर जमिनी घेणारे कोट्यवधी कमावतील, पण कोकणचा भूमिपुत्र आणि गरीब शेतकरी भरडला जाणार आहे. त्यांच्या अशिक्षितपणाचा फायदा भामट्यांनी उचलला आहे, पण या निमित्तानं एक धडा नक्की घ्या. खात्री केल्याशिवाय एखाद्या तज्ज्ञाची मदत घेतल्याशिवाय तुमच्या जमिनींचे व्यवहार करू नका. प्रणव कोळेकर, झी मीडिया, नाणार, राजापूर. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.